राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या अगदी तोंडावरती आलेल्या आहेत। तोंडावरती आलेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचं मी नेतृत्व केलं आमदार म्हणून, त्या पक्षाने शेवटच्या घटकेला माझी तिकीट कापली आणि भारतीय जनता पक्षाचा आयता जवाई त्यांनी आणून त्याला तिकीट दिली। शेवटच्या टप्प्यापर्यंत मला काही कळू दिलं नाही आणि त्यामुळे आम्हीसुद्धा निर्णय घेतलेला आहे की राज्यामध्ये एक नवीन परिवर्तनाची लाट आहे आणि त्या लाटेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाशक्ती परिवर्तन आघाडी ही तिसरी शक्ती राज्यामध्ये मोठ्या ताकदीनं निवडणुकीला समोर जात आहे। त्याच्यात एक भाग म्हणून प्रहार संघटनेचे अध्यक्ष माननीय बच्चू कडू यांच्या माध्यमातून आज तिसऱ्या आघाडीमध्ये आम्ही सामील झालो आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची विधानसभेची जी निवडणूक आहे ही विधानसभेची निवडणूक मोठ्या ताकदीनं आम्ही लढणार आहोत। आम्हाला कधीही वाटलं नव्हतं की अशा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आमच्यावरती येईल, पण राजकीय खलबत्ते याला आम्ही व्हिक्टिम ठरलो आणि म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला। आमच्या मागेसुद्धा अनेक आता आपल्या मतदारसंघातील सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, सुजाण नागरिक आहेत आणि हे सगळेसुद्धा आक्रोश आणि दुःख व्यक्त करत आहेत। त्यांनीच आम्हाला विनंती केली की साहेब तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहा, परंतु मी निर्णय घेतला अपक्ष म्हणून उभं राहण्यापेक्षा राज्यामध्ये जी तिसरी महाशक्तीची आघाडी तयार झाली आहे त्यांच्या माध्यमातून जर आपण निवडणूक लढवली तर निश्चितच त्यांचासुद्धा आम्हाला फायदा होईल आणि प्रचंड ताकदीनं आम्ही मतदारापर्यंतसुद्धा जाऊ शकू आणि आमच्यावरती जो अन्याय आणि अत्याचार ज्या पक्षाने केला त्यांनासुद्धा आम्ही धडा शिकवू शकू अशा प्रकारचा मनात विचार आणला आणि पुढची तयारीला आम्ही आता लागलेलो आहोत। पत्र व्हायरल होत होता अगदी बरोबर आहे, ऐन वेळेवरती जर आमचा अशा प्रकारे विश्वासघात कुठलाही पक्ष करत असेल तर आम्हालासुद्धा वाटते, आम्हीसुद्धा 5 वर्ष नेतृत्व केलेलं आहे, गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खंदा कार्यकर्ता आणि 2 निवडणूक लढवणारा विद्यमान आमदाराची जर अशा प्रकारे तिकीट कापली जात असेल तर दुसरा कुठलाही माणूस असेल त्यालासुद्धा अशा प्रकारच विचार त्याच्या मनात येईल की पाटीत त्यांनी खंजीर खुपसलं। जर त्यांना आम्हाला तिकीट टाकायची होती तर त्यांनी आम्हाला विचारलं पाहिजे होते की चंद्रिका पुरे तुमचा परफॉर्मन्स बरोबर नाही आहे, तुमचं रेटिंग बरोबर नाही आहे, तुमच्याबद्दल लोकांचं जनमत बरोबर नाही आहे आणि आम्हाला जर त्यांनी सांगितलं असतं आणि जर पक्षांतर्गत एखाद्या आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिली असती तर कदाचित आम्हालासुद्धा बरं वाटलं असतं, परंतु बाहेरचा माणूस आणायचं, बाहेरच्या माणसाला नवरदेव करायचं आणि एड घटक्यामध्ये आमचा त्यांनी अशा प्रकारे विश्वासघात करायचा, हा विश्वासघात कुठल्याही राजकीय सुधार नेत्यांना खरं म्हणजे परवडण्यासारखं नाही आहे। ज्यांनी आमचं नुकसान करायचा प्रयत्न केला त्यांचंसुद्धा निश्चितच नुकसान होईल आणि या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड ताकदीनं आमच्या कार्यकर्त्यासोबत नागरिकांसोबत ते आमच्यासोबत आहेत, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा सहकार्यसुद्धा आमच्यासोबत आहे आणि म्हणून तिसरी महाआघाडीच्या निमित्तानं आम्ही अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची ही निवडणूक ताकदीनं लढवणार आहेत एवढं मी सांगतो आहे।